शहराचा ठोस विकास साधणारे हे अंदाजपत्रक नाही अशा शब्दात विरोधकांनी पालिकेच्या अंदाजपत्रकावर आपलं मत व्यक्त केलंय. भाजपच्या वतीने मांडलेलं अंदाजपत्रक हे अव्यवहारी आणि बिनकामाचं अंदाजपत्रक आहे असं मी त्याला संबोधलेलं आहे. या अंदाजपत्रकातून शहराचा सर्वांगीण विकास होणार नाही. केवळ आकडेमोड करून अंदाजपत्रक मांडणं बरोबर नाही, तर अंदाजपत्रकामध्ये काहीतरी ठोस अशा पद्धतीचा विकास या अंदाजपत्रकात दिसत नाही. आणि म्हणून मला वाटतं की हे जे काही अंदाजपत्रक मांडलं गेलेलं आहे ते हे अंदाजपत्रक शहराच्यासाठी योग्य नाही, शहराचा विकास होणार नाही. मागच्या वर्षी झालेल्या अंदाजपत्रकामध्ये अनेक गोष्टी त्यांनी या ठिकाणी समावेश केलेला होता. शहराचा विकास त्यांनी या ठिकाणी करण्याचं अभिवचन दिलं होतं. युजर चार्जेस माफ करण्याचं त्यांनी सांगितलं होतं. पाणीपट्टीमध्ये 50% त्या ठिकाणी कपात करून त्या ठिकाणी 50% बिल आकारणी करायचं त्यांनी सांगितलं होतं. परंतु कुठलीही गोष्ट या ठिकाणी मागच्या अंदाजपत्रकातली केली नाही, उलट नगरसेवकांच्या निधीमध्ये कपात केली आणि या ठिकाणी वॉर्डामध्ये प्रभागात होणारा विकास देखील खुंटलेला आहे. म्हणून आजचा अंदाजपत्रक जे आहे तो अंदाजपत्रक या ठिकाणी सर्वांगीण विकास साधणारा नाही आहे. हा अंदाजपत्रक बिनकामाचं अंदाजपत्रक आहे आणि म्हणून या अंदाजपत्रकाला आम्ही या ठिकाणी विरोध केला आहे. अभी आज आयुक्त साहब ने बजट सादर किया तो उसमें देखो आयुक्त साहब का जो बजट है 1,96,19,4,7,401 और 70,000 का जो बजट है 1,357,00,000 49,67,401. ये जो बजट है आयुक्त का अलग है, 70 का अलग है और बजट जो है सिर्फ फुगा कराया है. तो इसमें हमारा जो MM पार्टी का कहना यही है कि बजट तो पिछले साल भी हुआ सन 17-18 का, तो बजट होने के बाद उसकी अमल बजानी नहीं हुई. बजट सिर्फ जो बोर्ड मंजूर हुआ और 70 भी ये करे तो उसके अंदर हमारा कहना ये है बजट पास होने के बाद जो शहर वाले को जो शहर के नगर को 30,00,000 और हद्दवाड़ के नगर को 35,00,000 दिए, वार्ड वाइज 6,00,000, तो उसका देने के बाद भी उसका जो हमारा जोन ऑफिस में हम लोगों ने जो काम की यादी दी और बजट का जो हमारा जो हिस्सा था उसे जोन ऑफिस में हम लोग दिया, लेकिन उसके जो है पाठ पूरा हुआ, वर्क ऑर्डर टेंडर ये बिल्कुल नहीं हुआ और कॉन्ट्रैक्टर जो है काम लेने तैयार नहीं है. कॉन्ट्रैक्टर ये बोल रहे हैं कि हमारा पहले का बिल निकला नहीं तो हम काम कैसे लेना. और हमारा कहना यही है आज जो सरकार माननीय पालिका में सत्ते में है वो किसी काम की नहीं है, क्योंकि पिछले साल का जो बजट है वो अभी तक पास नहीं हुआ, उसका टेंडर निकला नहीं, वर्क ऑर्डर निकला नहीं. और हम जो 4 नगर सेवक है प्रभाग के अंदर क्या मूल्य कर जाएंगे, क्या हमारा काम हुएंगे वहाँ? जो हमारा काम बिल्कुल नहीं हुआ, जो लोग सत्ते में है वो कुछ भी काम के नहीं, सिर्फ पिछले साल का जब बजट वो कर भी उसका टेंडर वर्क ऑर्डर नहीं हुआ तो चालू साल के बजट में क्या आएगा? पूरा आज 1.25 साल होकर गए, पूरे नागरिक मतदार हमारे नाम से पुकार रहे, हमने तुम्हें चुन कर दिया, इसका क्या मतलब हुआ, क्या फायदा हुआ? तुम महानगर पालिका में चुन कर गए, हमारे समस्या मसले मसले हल नहीं हुए और नागरिक मतदार ये बोलते कि महानगर पालिका में हम टैक्स भरते, उस टैक्स के रूप के अंदर हमें सुख सुविधा सहूलत मिलना चाहिए, उस तरह नहीं मिल रही. तो मेरा बोलने का मतलब यही है जो लोग सत्ते में है वो फेल हो गए, सत्ते में आकर वो लोग फेल हो गए. उनका अंकुश यहाँ के प्रशासन पर नहीं है, अधिकारी लोग पर नहीं है. और पहली बात तो मेन बात यह है पूरे 16 जिलों के नहीं पूरे महाराष्ट्र को मालूम है, अंतर्गत गढ़बाजी राजकरण की वजह से यहाँ पर काम नहीं हो रहे, उनके आपस में तालमेल नहीं है. शासन प्रशासन में बोलो इनमें तालमेल नहीं है, एक क्या बोलते हो, एक मोहब्बत नहीं है, एक एडजस्टमेंट नहीं है, सिर्फ हेवा दावा, तू बड़ा मही बड़ा. विकासाचा गाडा थांबवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे शहराचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि दुसऱ्याही मंत्र्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या मागच्या बजेट 3 महिने उशिरा झालं आणि ही बजेट गेल्या 4 महिन्यानंतर आज सोलापूर महापालिकेमध्ये सादर होत आहे. मागच्या बजेटमध्ये काय मिळालेलं नाही आणि येणाऱ्या बजेटमध्ये काय मिळायची अपेक्षा आम्ही ठेवायचं, आम्ही म्हणण्यापेक्षा या सोलापूरच्या जनतेचे आम्ही जी कामं सुचवलेली आहेत
ती कामं मागच्या ते बजेटमध्येच झालेले नाहीत. ज्या पद्धतीनं आयुक्तांनी बजेट या ठिकाणी मांडलं, आयुक्ताचं बजेट त्या ठिकाणी मांडल्यानंतर जवळजवळ 1293 लाखापर्यंतचं बजेट या ठिकाणी गेलं. ते गेल्यानंतर त्या मागच्या बजेटमध्ये ज्या पद्धतीनं तरतुदी करण्यात आल्या होत्या त्या तरतुदी तर 50% कपात दिली. 50% कपातीमधून आज झोन न्याय आम्ही तर टेंडर बघितले तर 250 जास्त टेंडर सोलापूर महापालिकेमधल्या मक्तेदारांनी घेतलेलं नाही. मग आम्ही या ठिकाणी काय समजायचं की गेल्या बारीला बजेटमध्ये सुपर टॅक्स नवीन म्हणजे त्यांनी शब्द काढले होते उडकून सुपर टॅक्स आम्ही चालू करू. त्यानंतरनं 50% आम्ही म्हणजे पाणीपट्टीमध्ये हे करू. त्यानंतरनं युजर चार्जेसमध्ये आम्ही 50% म्हणजे युजर चार्जेस आम्ही बंद करू. ही सुपर टॅक्स तर योजना म्हणजे काय ऐकायलाच मिळाली नाही त्यांच्याच भाषणात त्या गेल्या वर्षी मिळाल्या ऐकायला. सोलापूरच्या जनतेला वेढ्यात काढण्याचं काम भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करत आहे. पण गेल्या वर्षी आयुक्ताने सांगितलं की तुमचं बजेट ह्या ठिकाणी कपात करण्यात आलं आहे. कपात करण्यात आलेलं बजेट हद्दवाडीला नगरसेवेला 35 लाख मिळाले, शहरातल्या नगरसेवेला 30 लाख रुपये मिळाले. 30 लाख हे कागदावर झालेले आहेत. मी आत्ता सगळी माहिती घेतली की बाबा किती लोकांना अभिप्राय मिळाला आहे, किती लोकांचे पैसे खर्च पडले आहेत. एकही नया पैसे चालू वर्षामध्ये गेल्या वर्षामध्ये खर्च पडलेला नाही, म्हणजे एकाही नगरसेवकाचं काम झालेलं नाही. आज तुम्ही जर 2-2 वर्ष जर कॉन्ट्रॅक्टरला पैसे देणार नसाल आणि एकही बैठक आयुक्तावर तुम्ही लावणार नसाल तर कसल्या सत्ताधारी तुम्ही? आणि फक्त गाड्याने फक्त तुम्हाला ऑफिस बसायला पाहिजे का? ज्यावेळेस नगरसेवक 102 नगरसेवकाचे काम होत नाहीत, एकही कॉन्ट्रॅक्टर काम घ्यायला तयार नाही, मध्यस्थी महापौर असेल, संजीव कुळे सभागृह असेल किंवा सगळे पदाधिकारी त्यांचे असतील, त्यांनी मध्यस्थी घडवायला पाहिजे. 102 नगरसेवक विचार करायला पाहिजे की आज ह्या कॉन्ट्रॅक्टर्सनी जर काम घेतलं तर ह्यांचं प्रभागातल्या लोकांचं काम होईल. पण गेल्या वर्षभरामध्ये ते फक्त निवांत आहेत, त्यामुळं आज ह्यांच्यावरची खऱ्या अर्थानं विश्वास हे उडाल्यामुळं आज काँग्रेस पक्ष हे आणि बसपा असेल राष्ट्रवादी आम्ही सगळे मिळून वेगळी भूमिका मांडली आणि ह्यांना ह्या लबाड लोक आहेत, ते खोटे लोक आहेत, त्यांच्या नादीला न लागलं. शहरातल्या लोकांना असं वाटतं की बाबा हे सगळं मिळून काम करतात, पण सोलापूरतल्या शहरातल्या लोकांचे खऱ्या अर्थानं ह्यांनी विश्वासघात केलेला आहे. स्पर्धा परीक्षेसाठी सोलापुरातील एकमेव सेंटर ड्रीम फाउंडेशन अंतर्गत ड्रीम IAS सेंटर, आत्मविश्वास धाडस वाढवणारा कोर्स, मी यशस्वी होणारच, तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, IPS आणि IAS अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, सर्व काही एकाच छताखाली. काशीनाथ भटगुंगी सरांचे ड्रीम IAS सेंटर. संपर्क 98994383888 आणि 84 84 95 20 20.